अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथे महात्मा ज्योतिबा फुले मंगल कार्यालयात कोरोना टेस्ट तपासणी शिबिर संपन्न झाले। माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर डी एस पाटोडे यांच्या आदेशानुसार तालुक्यात अधिकाधिक नागरिकांचे स्वॅब तपासणीच्या दृष्टिकोनातून सर्व आरोग्य सेवक यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले। तसेच आज खाजगी डॉक्टरांना सुद्धा प्रशिक्षण देण्यात आले। या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हर्षल चांदा, पोलीस उपनिरीक्षक राकेश सिंग परदेशी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या। शिबिरामध्ये एकूण 248 रॅपिड टेस्ट करण्यात आल्या। एकूण रॅपिड टेस्टमधून 31 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। तसेच ज्यांची स्वॅब तपासणी बाकी असेल अशा दुकानदारांसाठी शेवटची संधी म्हणून येणाऱ्या गुरुवारी पहूरपेठ जिल्हा परिषद शाळेत कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी सांगितले आहे। आपले पहूरचे सरपंच नीता पाटील आणि ज्योती गोंगडे व ग्रामपंचायत प्रशासन त्याचप्रमाणे आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने आज पहूरपेठ व पहूर कसबे येथील सर्व जे व्यापारी दुकानदार, दूध विक्रेते, टपरीधारक, सलून दुकानदार या सर्वांसाठी कोरोना तपासणी कॅम्प ठेवलेला आहे। ग्रामपंचायतींनी खूप चांगली तयारी करून सर्व दुकानधारकांना आदल्या दिवशी त्याच्या सूचना दिलेल्या आहेत। व ही तपासणी करणं माननीय जिल्हाधिकारी यांनी बंधनकारक केलं असल्यामुळे त्याबाबत ग्रामपंचायतीने त्यांना कळवलेलं आहे। तरी शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। जे दुकानधारक किंवा टपरीधारक, चहा विक्रेते इत्यादी सर्व तपासणीचे बाकी असतील त्या जास्तीत जास्त लोकांनी व त्याचप्रमाणे ज्या लोकांना काही लक्षणं असतील, सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल, अंगदुखी असेल, अशा लोकांनी स्वतःहून येऊन इथे तपासणी करून घ्यावी। आपली तपासणी करून भीती न बाळगता मोठ्या प्रमाणात तपासणी करून उपचार करून घेण्यावे, त्यामुळे होणारा प्रसारण प्रसार थांबेल। निश्चितच आपण या कोरोनावर मात करून बाहेर पडू, लोकांचं प्रवृत्त करून आज जो लोक महात्मा फुले मंगल कार्यालय जवळजवळ 100 लोकांचे स्टॅब आपण देतो आहे। आणि त्याच्यात त्याचे जो निगेटिव्ह आला त्याला काही प्रश्न नाही, त्याला आनंदाने घरी जायचं। जो पॉझिटिव्ह आला त्याने काळजी घ्यायची किंवा उपचार करायचे, सिनेचा असला तर दवाखान्यात ॲडमिट करायचं। आणि त्यासाठी लोकांची भीती दूर व्हावी म्हणून आम्ही होम आयसोलेशन, जे तुमच्या घरातच तुमची जर संडास बाथरूमची स्वतंत्र व्यवस्था असेल, स्वतंत्र खोली असेल, तर त्या सुद्धा साहेब परवानगी देत आहे। आणि त्यातच तुम्हाला चौथ्याच्या घरातच 14 दिवस आली तर घरच्यापासून सगळ्यापासून, त्यामुळे कुठे बाहेर जाण्याची गरज नाही आणि कोरोनावर काही औषध नाही। फक्त वाफ घ्या, पाणी गरम पाणी प्या, चहा प्या, काढे प्या आणि बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घ्या, याच्यापर्यंत काय। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।